आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. बहुजन विकास आघाडीच्या प्रचारात महिलांचा लक्षणीय सहभाग, आमदार पत्नी सौ उज्ज्वला पाटील यांचा उत्स्फूर्त सहभाग. प्रभाग 8 मधील भव्य अशा पदयात्रेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता आणि त्यांचं नेतृत्व केलं होतं आमदार उल्हासदा पाटील यांच्या पत्नी सौ उज्ज्वला पाटील यांनी. रणरणत्या उन्हात बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सौ उज्ज्वला पाटील यांनी महिलांना सोबत घेऊन प्रभागातील घर आणि घर पिंजून काढत आहेत. प्रभागात अनेक गैरसोयी असल्याचं सांगून बहुजन विकास आघाडीनं दिलेले उमेदवार नौके असले तरी आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यात कुठेही कमी पडणार नाहीत अशी ग्वाही त्यांनी दिली. त्या म्हणाल्या, आमदार साहेब जेव्हा आमदार झाले तेव्हा त्यांनीही त्यांनाही अनुभव नव्हता, पण काम करण्याची जिद्द होती आणि ती त्यांनी खरी करून दाखवली आहे. त्याचप्रमाणे बहुजन विकास आघाडीचे उमेदवारही कामात कुठेही कमी पडणार नाहीत असे त्यांनी स्पष्ट केलं. महानकारी न्यूज साठी शिरोच्या प्रभाग 8 मधून संदीप इंगळे. बहुजन विकास आघाडीचे चिन्ह गबश आहे या सर्वच उमेदवारांना अगदी खात्रीने आणि प्रचंड मतांनी विजयी करा आणि तुमच्या कुठल्याही गोष्टीत त्यांनी काम करण्यास कमी पडणार नाहीत एवढी मी सगळ्यांना शिरोळच्या जनतेला ग्वाही देते. आपल्या बहुजन विकास आघाडी या ह्याच्यातून आपण सर्वच जागेवर उमेदवार लढवत आहोत. प्रभाग क्रमांक 8 बऱ्याच काही गैरसोयी आहेत, गटारी, रस्ते, लाईटचे हे महिला सबलीकरण, यासाठी आम्ही जे उमेदवार उभा केलेत त्यांच्याकडून आम्ही काम करून घेणारच आहे. आता नवीन आहेत उमेदवार, जसे आमदारांना कुठल्याही ह्याच्यातली सभागृहाची ओळख नव्हती तशी या उमेदवारांनाही कुठल्याही सभागृहाची नाहीत, पण जसे आमदारांनी काम केले तसं हे उमेदवार अगदी निश्चितपणे काम कर